नमस्कार, आज मी तुम्हाला बालशिक्षणामध्ये पालक आणि शिक्षक यांच्यासाठीची काही सूत्र सांगणार आहे, जी की मी पण हे म्हणजे व्हॉट्सअपवर वाचलेलं आहे आणि व्हॉट्सअपवरून हे साभार तुमच्यासमोर सादर करत आहे। हे माझं स्वतःचं लिहिलेलं नाही आहे। तर आपल्या वेळा पालकांना, लहान मुलांच्या पालकांना बरेच वेळा प्रश्न पडतो की मुलं अशी का आणि मुलं तशी का, माझं मूल असं का वागतं आणि माझं मूल तसं का आहे। तर या संबंधीची सूत्र सांगितली आहे, ती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते। तिरुवल्लूवर या तमिळ संत कवींची तिरुकुरळ ही 2000 वर्षापूर्वीची तमिळ संहिता आहे आणि मानववर्तणुकीवरचं हे जुनं शास्त्र आहे। तर त्यातल्या ज्या तत्त्वज्ञानाच्या काही बहुमोल गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या इथे लहान मुलांच्या आपल्या साठी लागू पडतात। तर त्यामधलं पहिलं जे आहे ते म्हणतात, तुमचं मूल तुमच्याशी नेहमी खोटं बोलतो। याचा अर्थ, त्याच्या प्रत्येक चुकीच्या वागण्यावरची तुमची प्रतिक्रिया अतिशय कठोर आहे। एक दुसरं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं मूल दुसऱ्यांच्या वस्तू घेतं। याचा अर्थ, त्याच्यासाठी तुम्ही वस्तू तर घेता कदाचित, पण त्याला ती वस्तू निवडण्याचं स्वातंत्र्य देत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये ती एक उत्सुकता असते, म्हणून ते चोरून घेतो। तर हे त्यांचं दुसरं म्हणणं आहे, तत्वज्ञान। तिसरं जे आहे, तुमचं मूल भित्र आहे, तुमचं लहान बाळ जे हे भित्र आहे, त्याला काय कारण आहे, तुम्ही नेहमी जरा जास्तच पटकन तत्परतेनं त्याच्या मदतीला धावून जात। त्यांचं म्हणणं असं आहे की थोडंसं त्याला त्याच्याशी सामना करू द्या, त्या भीतीशी, आणि मग नंतर तुम्ही सहाय्य करा किंवा त्यातनं सामना करून त्याला पुढे येऊ द्या, लगेच त्याची मदतीला तुम्ही जाऊ नका। पुढचं आहे तत्वज्ञान, तुमचं मूल इतरांच्या भावनांचा अनादर करतं। बरेच वेळा मूल असं रफली बोलतं, प्रतिउत्तर देतं, तर ते कशामुळे, याचा अर्थ ते म्हणतात की तुम्ही त्याच्याशी संवाद साधण्यापेक्षा सतत सूचना करत आहात, हे कर ते कर, असं करू नको तसं करू नको, म्हणजे त्याला वागण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही आहे तुम्ही, आणि त्याच्या वागण्या बोलण्याचं नियंत्रण कायम तुम्ही स्वतःकडे ठेवलेलं असतं, त्यावर नेहमी तुम्ही अधिकार गाजवता, म्हणून ते मूल काय, इतरांच्या भावनांचा अनादर करतं। पुढे ते म्हणतात, तुमचं मूल तुम्हाला मुद्दाम त्रास देतं, खोड्या करतं, तुमच्या भावनांचा विचार न करता तुमच्या कामात व्यत्यय आणून असुरी आनंद मिळवायचा प्रयत्न करतात। पहा, मुलं मध्ये मध्ये खूप वेळा खोड्या करतात, आई कामात असली, वडील असले, तर किंवा लहान त्याचा मोठा भाऊ असला मुलाचा, तर तो जर अभ्यास करत असेल तर त्याची वही ओढ, त्याच्या वहीवर लिही पटकन येऊन किंवा त्याच्या वहीचं पान फाड, हा असुरी आनंद आहे एक प्रकारचा। तर ते का करतं, तर ह्याचा अर्थ आहे की तुमचं मूल म्हणून त्याला हवी असलेली शारीरिक जवळीक व त्या आपुलकीच्या स्पर्शातून व्यक्त होणारी तुमची माया ही कुठेतरी कमी पडते, म्हणजे तो सतत आपल्याकडे लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतो की अशी कामं करू, असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणून त्याला तुम्ही माया द्या किंवा स्पर्शाशी जी त्याची भूक आहे की त्याला जवळ घ्या, कुरवाळा, मांडीवर घ्या, जवळ बसून गप्पा मारा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी करा, म्हणजे तो असा वागणार नाही। पुढचं आहे, तुमचं मूल तुम्हाला उलटं बोलतो, दुरुत्तरे देतं, कारण तुम्हाला त्याने इतरांशी असेच करताना अनेकदा पाहिलेलं आहे। हे म्हटलंय ना, लहान मूल हे अनुकरण करत असतं मोठ्यांचं। तर या ठिकाणी त्यांनी ते सांगितलं की तू दुरुत्तरं देतंय, उलट उत्तर देते, तर हे कशामुळे, तर त्यांनी तुम्हाला असं करताना कधीतरी पाहिलंय, म्हणून तो तसं वागतोय। आणि या ज्या आहेत, हे जे तत्वज्ञान आहे, हे 2000 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलंय, पण कुठेतरी ॲज ए शिक्षक म्हणून वागताना मुलांसोबत, किंवा माझासुद्धा मुलगा होता तर पालक म्हणून वागताना, हे कुठेतरी आपल्याला कुठेतरी कुठला तरी जो मुद्दा आहे तो खरंच पडतो त्यांचा। त्यांनी कधी सांगितलेलं आहे, 2000 वर्षापूर्वी, पण हे बालमानसिकता ही जी आहे ती पूर्वापार जशी आहे तशीच चाललेली आहे। तर ह्यातमध्ये आपल्याला जर काही सुधार करता आला पाहिजे, म्हणजे समजा एखादा मुद्दा मी आत्ता वाचला आहे त्यातला तुमच्याकडे होत असेल, तुम्ही त्यामध्ये सुधारणा करावा, हाच उद्देश आजच्या हे सूत्र सांगतानाचा माझा होता। आणि ह्या
एपिसोड म्हणा किंवा हा भाग तुम्हाला बालशिक्षणाचा माझा तुम्हाला जर आवडला असेल तर जरूर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या कुबेर फाउंडेशनचे बाकीचे इतरही विषय जे आहेत तेही पाहा. धन्यवाद.